ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना टीईटी धारक शिक्षकच शिकवणार आहेत. आतापर्यंत पहिली ते आठवीच्या वर्गांसाठी टीईटी धारक शिक्षकांची नेमणूक बंधनकारक होती, मात्र यापुढेही बारावीपर्यंत सर्व शिक्षकांना टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट उत्तीर्ण असणं बंधनकारक असणार आहे. नव्या धोरणानुसार NCTEने तसा आदेश आता काढलेला आहे आणि राज्यांच्या शिक्षण सचिवांसह CBSE अध्यक्षांना तो दिलेला आहे. राज्यांमध्ये 2011 पासून TET परीक्षेचं आयोजन केलं जात आहे, मात्र सुरुवातीपासूनच ह्या परीक्षेला विरोध होतोय आणि त्यामुळे NCTEची नवी समिती आता स्थापन झाले आणि सर्व परीक्षांवरील प्रश्न संचनिहाय उमेदवार निहाय अभ्यास करणार आहे. महाराष्ट्रासह सर्व राज्यांच्या शिक्षण विभागांकडून TET धारक शिक्षक परीक्षा आयोजनाची पद्धत आदींबाबतचा अहवाल आता 15 फेब्रुवारीपर्यंत मागवलेला आहे. विठू माऊलीचा गजर म्हणजे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या हस्ते हाताला शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईहून ठाणे घोडबंदरला जाणाऱ्या रस्त्यावर गॅस टँकर उलटून ऍक्सिडेंट झाला. गॅस टँकरच्या चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि हा अपघात झाला. अपघातामुळे हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गॅसचा टँकर उलटल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. 2 क्रेनच्या सहाय्यानं टँकर उचलून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील कामेरी इथं शॉर्ट सर्किटनं आग लागली आणि ह्यामध्ये सुमारे 50 ते 60 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झालाय. यात शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. ही घटना मधने वस्तीमध्ये घडली आणि काल सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. ऊन वारा यामुळे ही आग पसरत होती. या आगीमध्ये 15 हून अधिक शेतकऱ्यांचा 60 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला आहे. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात छत्र बोरगाव इथे 8 एकरावरील ऊस जळून खाक झालाय. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. शरद जाधव, लक्ष्मण जाधव, एकनाथ बेदरे या शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला. नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर मधून ठिणग्या पडल्यामुळे आग लागल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 500 हून अधिक कंत्राटी कामगार आपल्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेरा आंदोलन करत आहेत. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.